नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्स गुलमला हिव. वाशिम पासून 5 किलोमीटर अंतरावर काटेपूर्णा आणि पूस नदीच्या पात्रात वसलेले काटा हे गाव महाराष्ट्रात काळ्या उसाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. उत्तरेला पठारावर चांदाई माता मंदिर, तर गावाच्या पश्चिमेला शिवशक्ती मातेचे अधिष्ठान आहे. काटेपूर्णा आणि पूस नद्यांचे उगमस्थान असलेले काटा हे गाव विकसित शेतीबरोबर तीर्थ आणि पुरातन बाबीसाठी प्रसिद्ध आहे. 18व्या शतकात मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ यांनी खास मॉरिशियस या देशातून उसाचे वाण आणले होते. कालांतराने तेच वाण काटा येथील तत्कालीन शेतकऱ्यांनी मिळवून ऊस शेती करायला सुरुवात केली. म्हणूनच या उसाला मॉरिशियस ऊस असे देखील म्हटले जाते. एरवी साखरेसाठी कारखान्यात व रसवंतीवर वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या उसाला हमीभाव मिळत नाहीत, परंतु खाण्यासाठी आणि सण उत्सवामध्ये पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या काट्याच्या या काळ्या उसाला बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी असते. आज घडीला काटा या गावातील तब्बल 100 एकरहून अधिक क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. येथील ऊस महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या शेजारील राज्यातही निर्यात केला जातो. काट्याच्या सुपीक काळ्या मातीत पिकणारा हा काळा ऊस येथील हजारो कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा प्रकाश फुलवत आहे. पात्रा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा. पात्रा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा. मित्रांनो, वाशिम जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे. प्रत्येक जिल्हा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध असतो, तसा आपला वाशिम जिल्हा ही प्रसिद्ध आहेच. पुरातन वत्स गुल्म हे नाव आहे आपल्या शहराचं आणि वाकाटक राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं वाशिम शहर. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड ही प्रामुख्याने आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटते, परंतु वाशिम जिल्ह्यातील ऊसाचं माहेरघर असणारं गाव, अर्थात तुम्ही ओळखलं असेल, वाशिम जिल्ह्यातील काटा हे गाव उसाचं माहेरघर म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. काय याची पार्श्वभूमी आहे जाणून घेऊयात आपण स्थानिक शेतकऱ्याकडनं. तर काटा या गावच्या पश्चिमेस जो काही शेतशिवार आहे, या शेतशिवारामध्ये आपण आलेलो आहोत. निंबलवार यांचा हा उसाचा मळा आहे. जाणून घेऊयात आपण अधिक माहिती निंबलवार काकाकडनं, नेमकं काय उपयोग आहे या काळ्या उसाचा. काका नमस्कार, किती दिवसापासून तुम्ही उसाची लागवड करत असता इथे? माझं म्हणजे वडील पारजीपासून ऊस चालू आहे. त्याच्यात माझे वडिलाचं म्हणजे याच्यात पूर्ण दिवस गेले आहेत. तर मी वडिलाच्या पाठोमाग मी बी शेती करायला सुरुवात केली. त्यानंतर ऊसाचा मला व्यवसायच बरा वाटला, त्यामुळे मी बी शेतीत मन ऊसाच्या याच्यात जास्त लावलं. तर किती एकराचा मळा आहे तुमचा? आमचा हे 1.25 एकर ऊस आहे. त्याच्यात कमीत कमी आम्हाला समजा यावर्षी म्हणजे कोरोनामुळं घट झाल्यामुळं ते जरासं उत्पन्नात घट आली. त्याच्यामुळं आता हे व्यापारी हे ते आलेले त्याला आम्ही ऊस देऊन राहिलो. आणि काटा या गावामध्ये किती जवळपास क्षेत्र असेल? काटा गावामध्ये 100 एकर ऊस असेल जवळपास. ऊस आहे, काळा ऊस आहे, हाच ऊस आहे. पण काही काही म्हणजे याच्यात क्वालिटी वेगवेगळी येते आणि हा म्हणजे पूर्ण खाण्यासाठीच फक्त वापरला जातो. कारखान्यासाठी तुम्ही? नाही, साखर निघत नाही, काहीच नाही, फक्त खाण्यासाठी, विक्रीसाठी फक्त. हा याच्यापासून तुम्हाला म्हणजे एक तर कावीळ होत नाही, कोणता बिमारी होत नाही. याच्यात जास्त उपयोग म्हणजे बिमारी दूर होते, याच्यापासून आरोग्यदायी. रस वगैरे साठी उपयोग नाही? रस म्हणजे रसवंतीसाठी उपयोगच नाही याचा, खाण्यासाठी फक्त, विक्रीसाठी. तर सणासुदीला आपण वाशिम शहराच्या मार्केटमध्ये किंवा जिल्ह्याच्या इतर मार्केटमध्ये जसं लक्ष्मीपूजन असेल, दसरा असेल, जो काही ऊस येतो तो संपूर्णपणे काटा या गावातून येतो का? बरोबर, हो बरोबर आहे. दिवाळीसाठी तर खूप चालतो हा, 150 रुपये 100 रुपये जोडीपर्यंत विकतो हा. 1.75 रुपयाचा एक ऊस न विकतो,
50 रुपये म्हणजे 50 रुपये हलक्यात हलकी जोडी विकते. चांगला ऊस असला तर 100-150 रुपये जोडी दिवाळीला विकते. जवळपास हा का ऊस 1830 ते 1840 या दरम्यान जगन्नाथ शंकर शेट्टी हे एकदा मॉरिशियस येथे एक समाजसुधारक होते. मुंबईचे तसेच शिल्पकार म्हणून ओळखले जायचे ते. जर ते एकदा आपल्या कामानिमित्ताने मॉरिशियस येथे गेले तेथे त्यांना ह्या ऊसाबद्दल माहिती मिळाली. तसेच नंतर त्यांनी या ऊसाबद्दल तेथील वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञांशी चर्चा करून आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल याबद्दल विचारपूस आणि माहिती घेतली. त्यामुळे त्यांनी हे बियाणे किंवा बेणे तिथून बियाणे आहे हे मॉरिशियस या देशाचे आहे तिथून त्यांनी हे इथे आणलेले आहेत. याची फक्त हात विक्री होते. आठवडी बाजारामध्ये याची हात विक्री असे सोमवार रविवारी वाशिम, सोमवार नाकाकनवा, मंगळवार मालेगाव, बाजार असेल तिथून तो पाठवतो. तसेच आता जिल्ह्याच्या बाहेर पण सुद्धा याची खूप मागणी वाढत आहे. तसेच नंतर आता जिल्हा झाला तर राज्य पण कर्नाटक आणि गुजरात गेल्या वर्षी याची खूप मोठ्या प्रमाणात निर्यात झालेली. पण तुम्ही एक्सपोर्ट केलेले. तर ऊसाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेलं वाशिम जिल्ह्यातील काटा हे गाव आणि काटा या गावातील जी काही ही काळ्या ऊसाची शेती आहे हे मळे आहेत हे दाखवण्याचा आज आम्ही प्रयत्न केला. मित्रांनो, येथील जो काळा ऊस आहे हा वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण काही परराज्यात देखील हा ऊस निर्यात केला जातो आणि गेल्या अनेक दशकापासून ऊस लागवड इथे केली जाते. जर आपल्याला या गावात यायचं असेल, भेट द्यायची असेल तर तुम्ही जानेवारीच्या अगोदर इथे येऊ शकता आणि ऊसाचे हे मळे तुम्ही पाहू शकता. आपल्या जवळच आहेत, कुठेही पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इतरत्र आपल्याला जाण्याची गरज नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ जर्नालिस्ट चंद्रसेन इंगोलेसह वसुगुल्म लाईव्हसाठी राम धनगर, काटा, वाशिम.